शिवछत्रपतींच्या दिसण्यापेक्षा सुद्धा त्यांचं असणं कसं होतं याच्यावरती आपण काम करतो. पंढरपूरच्या मंदिरामध्ये आषाढी एकादशीला पूजा होते आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा होते आणि एका सामान्य वारकऱ्याला, वारकरी खरं तर सामान्य नसतो, पण एका सामान्य माणसाला, ग्रहस्थाला तिथे मुख्यमंत्र्यांबरोबर विठ्ठलाची पूजा करण्याची संधी मिळते. तर तसे आम्ही सगळे अभिनेते आहोत. दुर्दैवाने आपली पिढी अशी आहे की आपण त्यांना प्रत्यक्ष पाहू शकलो नाही, पण सुदैवाने आपल्यापर्यंत त्यांचं साहित्य पोचलं, त्यांचा विचार पोचले, त्यांचं कार्य पोचलं. मानाचा मुजरा आहे आणि मला वाटतं हर हर महादेव हा जयघोष जो आहे तो संपूर्ण सगळीकडे सिनेमागृहामध्ये धुमधुमू दे या चित्रपटाच्या निमित्तानं. पण सुबोध सर, तुम्हाला काय पद्धतीच्या प्रतिक्रिया मिळाल्या, कारण सुबोध भावे यांनी वैविध्यपूर्ण भूमिका केल्या आहेत. बायोपिक म्हणजे तुम्हाला स्टार ऑफ बायोपिक म्हणतात, कारण अनेक बायोपिकमधनं तुम्ही समोर आलेल्या आहात. पण ज्यावेळेस लुक रिव्हील झाला, तुम्हाला काय पद्धतीच्या, तुम्ही अनेकदा बोलले की मिश्र प्रतिक्रियाही मिळाल्या. खूप चांगल्या वाईट मिळाल्या. काही लोकांनी कौतुक केलं, काही लोकांनी प्रचंड नावं ठेवली, पण अर्थात मी त्याच्याकडे लक्षच देत नाही. कारण मला असं वाटतं की शिवछत्रपतींच्या दिसण्यापेक्षा सुद्धा त्यांचं असणं कसं होतं याच्यावरती आपण काम करतो. ते काही कुठल्या चित्रपटाचे हिरो नव्हते की त्यांच्या दिसण्याचे आपण प्रेमात पडतो, तर ते आपल्या खऱ्या आयुष्यातले हिरो होते की ज्यांच्या कामाच्या आपण प्रेमात होत, त्यांच्या विचारांच्या प्रेमात होत, कार्याच्या प्रेमात होत. त्यामुळे दिसणं मागे राहतं एका पॉईंटला माणसाचं आणि त्याचं कर्तृत्व समोर येतं. तर हा सिनेमा त्यांचं कर्तृत्व लोकांच्या समोर आणणार आहे. मी दिसत नाही शिवाजी महाराजांचं काही मला लोकांनी सांगण्याची गरज नाही, ते मला पहिल्यापासून माहिती आहे. पण अभिजितला जी गोष्ट मांडायची आहे त्याच्यासाठी त्याला शिवाजी महाराजांच्या दिसण्यापेक्षा सुद्धा त्यांनी काय केलं, आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती होण्याच्या अगोदरचा चित्रपट आहे, त्यामुळे माणूस म्हणून छत्रपती, त्यांचं नातं प्रत्येक त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तिमत्वांशी, म्हणजे त्यांच्या आईशी असलेलं, त्यांच्या बायकोशी असलेलं, त्यांच्या सहकाऱ्यांशी म्हणजे बाजीप्रभूशी असलेलं, त्यांच्या मावळ्यांशी असलेलं नातं, तर ह्या नात्यातनं आपल्याला शिवचरित्र असं छान पद्धतीने उलगडत जातं. आणि महाराजांबद्दलचा आपला अभिमान जो आहे तो मला असं वाटतं खऱ्या अर्थाने द्विगुणित होतो. कारण हा माणूस इतका बहुआयामी होता आणि त्याच्या कार्यकर्तृत्वाने ते इतके मोठे झाले की आपण त्यांना परमेश्वराच्या ठिकाणी नेऊन ठेवलं. पण परमेश्वराच्या ठिकाणी नेऊन ठेवण्याच्यापेक्षा सुद्धा एकदा परमेश्वर म्हटलं की त्याला सगळे चमत्कार शक्य असतात, पण जेव्हा आपण माणूस म्हणून विचार करतो तेव्हा त्यांनी केलेल्या कार्याने आपण अचंबित होऊन जातो की हे कसं घडवलं असेल, त्यांनी हे कसं साध्य केलं असेल, किती संकटांची मालिका त्यांच्या आयुष्यभर त्यांच्या पाठीमागे होती, पण याच्यातनं कुठेही न डगमगता आपलं चित्तवृत्ती कुठेही अस्थिर न होऊ देता, म्हणून निश्चयाचा महामेरू सुरुवातच त्यांनी केलीस की जो निश्चय केला आहे तो इतका पवित्र आहे की त्याच्यामध्ये पवित्रता आहे लोककल्याणाची, आणि त्या लोककल्याणाचा जो निश्चय त्यांनी केला आहे त्याच्यापासून त्यांनी कुठेही स्वतःला डगमगू दिली नाही. अनेक संकट आले, अनेक सहकारी स्वराज्यासाठी त्यांनी रक्त सांडलं, पण ह्याच्यातनं त्यांचं स्वप्न ढळलं नाही, त्यांनी ते स्वप्न पूर्ण केलं. आणि त्यांनी ते पूर्ण केलं नसतं तर आज आपण बोलत नसतो असं. आणि हाच अलौकिक इतिहास जो आहे तो या चित्रपटातून समोर येईल. मला वाटतं ते आता ट्रेलर लॉन्च झाला, जेव्हा तो आम्ही बिग स्क्रीनवर ट्रेलर बघितला, अत्यंत अंगावर रोमांच उभा करणारा असा थरारक तुम्हालाही ते जाणवलं असेल जेव्हा ते बिग स्क्रीनवर, आणि अर्थात ती छोटीशी झलक होती संपूर्ण चित्रपटातून आम्हाला ते बघायला मिळेल. पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सूर्यकांत यांच्यापासनं आत्तापर्यंत जर शरद केळकरपर्यंत आपण अनेक कलाकारांनी ती भूमिका साकारली, पण तुम्ही कलाकार अभिनेता म्हणून ती भूमिका साकारत असताना तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कसे भेटले त्याबद्दल थोडंसं सांगा. मला असं वाटतं मला भेटण्याच्या अगोदर माझ्या दिग्दर्शकांना ते भेटले, आणि दिग्दर्शकांना भेटल्यानंतर दिग्दर्शकांना जे जाणवलं छत्रपतींचं रूप ते त्यांनी माझ्या माध्यमातून लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न केला. आणि ते मी नशिबवान कसं समजतो की जसं पंढरपूरच्या मंदिरामध्ये आषाढी एकादशीला पूजा होते आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा होते आणि एका सामान्य वारकऱ्याला, वारकरी खरं तर सामान्य नसतो, पण एका सामान्य माणसाला, ग्रहस्थाला तिथे मुख्यमंत्र्यांबरोबर विठ्ठलाची पूजा करण्याची संधी मिळते. तर तसे आम्ही सगळे अभिनेते आहोत. आम्हाला त्या वारकऱ्यासारखी
प्रत्यक्ष पांडुरंगाची जशी आरती तो वारकरी करतो तशी आम्हाला शिवछत्रपतींची आरती या सिनेमाच्या निमित्ताने करण्याची संधी मिळाली. सुबोध सर, तुम्ही अनेक आवाजात्मक भूमिका केलेल्या आहेत, पण छत्रपती शिवाजी महाराज साकारताना ते बुद्धिचातुर्य, ते तो करारी बाणा असेल किंवा ते फिजिकली तो फिटनेस, या सगळ्या गोष्टी एकत्ररित्या येतील तर मला वाटतं ती भूमिका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तर त्यासाठी तयार होणं नाही नाही, व्यायाम हा त्याचा एक भाग झाला जो तुम्ही म्हणजे तो केलाच. त्याचबरोबर घोडा शिकणं असेल, तलवारबाजी शिकणं असेल, लाठीकाठी शिकणं असेल, दांडपट्टाचे हात शिकणे असतील, तर या सगळ्या गोष्टी मी आणि शरद आम्ही दोघांनी सिनेमाच्या आधी शिकल्या. पण मला असं वाटतं की अभिजितचं मार्गदर्शन नसतं तर अशा पद्धतीने मी छत्रपतींचं रूप लोकांसमोर आणू शकलो असतो. हा रोल जर आवडला, ही भूमिका जर आवडली, तर त्याचं संपूर्ण श्रेय अभिजितचं आहे. कारण या भूमिकेचा संपूर्ण विचारच अभिजितचा आहे की ही भूमिका या पद्धतीने त्याला जे दर्शन झालं छत्रपतींचं, ते दर्शन त्यांनी माझ्या माध्यमातून ठेवलं. त्यामुळे हे जे छत्रपतींचं रूप आपण पाहू ते माझ्या लेखक आणि दिग्दर्शकाच्या नजरेतलं रूप आहे जे माझ्या माध्यमातून लोकांसमोर येणार आहे. त्यामुळे तो फार अद्भुत अनुभव होता सगळा. आणि असं कोणीतरी छत्रपतींकडे बघू शकतं ही जाणीवच फार कमालीची समृद्ध करणारी होती. शेवटचा प्रश्न असा की सुबोध सर, ही भूमिका केल्यानंतर किंवा हा चित्रपट केल्यानंतर कोणती एक अशी शिस्त आहे किंवा कोणत्या गोष्टी आहेत त्या अंगवळणी पडल्यात की या गोष्टीची जबाबदारी निर्माण झाली असं जाणवतंय? या भूमिकेमुळे मी ते करतोय असं नाही. ही भूमिका माझ्या आयुष्यात आली नसती तरी सुद्धा छत्रपती शिवराय माझ्या आयुष्यात खूप लहानपणी आले, आपल्या सगळ्यांच्याच. आणि ते जेव्हापासून आले तेव्हापासून त्यांनी समृद्धच केलंय मला. आजपर्यंत मी जे काही चांगलं काम केलं असेल त्याच्यात, आणि मी असं म्हणतो की दुर्दैवाने आपली पिढी अशी आहे की आपण त्यांना प्रत्यक्ष पाहू शकलो नाही, पण सुदैवाने आपल्यापर्यंत त्यांचं साहित्य पोचलं, त्यांचं विचार पोचले, त्यांचं कार्य पोचलं. आणि ह्या सगळ्यातनं आपण समृद्ध होत असतो. मी त्यांना गुरु मानलं आणि मी जर त्यांना गुरु मानलं असेल तर त्यांच्यातल्या अनेक गुणांचा परिचय आपल्याला झालेला आहे, जे कुठेतरी आपण आत्मसात करायचा प्रयत्न केला आहे. आपल्या रोजच्या जगण्या वागण्यात आपण ते आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते आपण लहानपणापासून करतो. म्हणजे छत्रपतींची भूमिका मी आत्ता केली नसती तरी सुद्धा मी काही ते केलं नसतं असं नाही, ते करतच राहिलो असतो. ह्या भूमिकेमुळे मला त्यांना गाभाऱ्यात प्रवेश झाला असं मी फक्त म्हणेन की गाभाऱ्यात प्रवेश करून मला त्यांचं दर्शन घ्यायची संधी मिळाली. नक्कीच. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मी या मुलाखतीच्या निमित्तानं नमूद करते की सुबोध सरांनी यासाठी मानधन घेतलेलं नाही, आणि म्हणजे जे ते मानधन आहे ते तुम्ही गरजूंना ते अर्पण करणारे, आणि ही खूप मोठी गोष्ट आहे एक कलाकार म्हणून. आणि त्याबद्दल काही भावना? खरं तर ही जाहिरात करायची गोष्ट नाही आहे. मला असं वाटतं जर मी त्यांना गुरु मानलंय तर माझी गुरुदक्षिणा आली. तर गुरुदक्षिणा काय असली पाहिजे? तर महाराजांकडे समजा एखादा गड किल्ला जिंकल्यानंतर त्यांना खोदण्यात एखादा हंडा मिळाला असता तर तो हंडा कशासाठी वापरला असता? त्यांनी स्वतःचं घर बनवाला का रयतेचं राज्य बनवाला? रयतेचं राज्य बनवाला. त्यामुळे हा पैसा आहे हा महाराजांचा पैसा आहे, म्हणजे स्वराज्याचा पैसा आहे. मग महाराजांनी सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीकडे लक्ष दिलं असतं? तर जे सगळ्यात उपेक्षित घटक आहेत स्वराज्यातले, त्यांना त्यांनी जगवण्यासाठी, त्यांना आणण्यासाठी, स्वराज्यात आणण्यासाठी त्यांनी जास्त खर्च केला असता किंवा त्याच्यासाठी त्यांनी मेहनत घेतली असती. तर मी सुद्धा तेच केलं. बालसुधारगृह पुण्यातलं आहे, त्या लहान मुलांसाठी ज्यांनी चुका केल्या आहेत, काही गुन्हे केले आहेत म्हणून त्यांना शिक्षा झाली, तर त्या मुलांसाठी मी छत्रपतींच्या नावाने त्यांना गाद्या करून दिल्या आहेत. त्या गाद्यांवर जेव्हा ती माणसं, ती मुलं झोपतील तेव्हा त्यांना मार्गदर्शक नाही आहे कोणी विचारायला. त्यांनी परिस्थितीमुळे ह्या चुकीच्या दिशेने पावलं टाकलेत, पण ते गाद्यांवरती झोपतील आणि ती गादी जेव्हा छत्रपतींची असेल तेव्हा ते प्रत्यक्ष छत्रपतींच्या मांडीवर झोपतील. महाराजांचा नकळत त्यांना आशीर्वाद मिळेल, मार्गदर्शन मिळेल. उद्या ती मुलं इथनं बाहेर पडतील तेव्हा काहीतरी एक चांगली वाट त्यांना महाराजांच्या निमित्ताने मिळेल, आणि स्वराज्याच्या दिशेने, काय म्हणतात ते, स्वराज्य बनवण्याच्या दिशेने त्यांचाही एक पाऊल, त्यांचाही एक हातभार देशात होईल. काही आपले तृतीयपंथी घटक आहेत की ज्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, आपण त्यांना असंही नीट वागवत नाही. मग ते जेव्हा वृद्ध होत असतील तेव्हा त्यांच्याकडे कोण लक्ष देत असेल? त्यामुळे त्यांच्या आरोग्यासाठी काही पैसे काढून ठेवलेत. आणि हे काही फक्त चित्रपट रिलीज झाला म्हणूनच काम नाही आहे, या चित्रपटाच्या माध्यमातून हे सुरू झालं आहे. आता हे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत हे सुरू राहणार त्यांच्या नावाने. आणि या तुमच्या उपक्रमासाठी, कार्यासाठी तुम्हाला सलाम, आणि ते असं सुरू राहू दे अविरत, आणि त्यासाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा सर. धन्यवाद धन्यवाद. एकदा दीपावलीची पण शुभेच्छा. लेट्स अप बघणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षकांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा. ही दीपावली आपण हर हर महादेवच्या चित्रपटाच्या माध्यमातून शिवविचारांनी साजरी करूया. थँक्यू सो मच. थँक्यू.